नागपुरात होर्डिंगवरून वाद पेटलाय. नागपूर महापालिकेनं रेल्वे विभागावर गंभीर आरोप केलेत. रेल्वेनं स्वतःच्या जमिनीवर 200 होर्डिंग परवानगी उभारल्याचा दावा महापालिकेनं केलाय. वारंवार पत्र देऊनही रेल्वेकडून यासंदर्भात कुठलंही उत्तर दिलं जात नाही असं त्यांनी म्हटलंय. अमरावती शहरात 318 अनधिकृत होर्डिंग्स आहेत, मात्र अद्यापही होर्डिंगचं ऑडिट करण्यात आलेलं नाही. अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसून येत नाहीये. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्यानंतर वाशिम नगरपालिका ऍक्शन मोडवर आली. शहरातील मोठमोठे होर्डिंग्स काढायला सुरुवात केली आहे, तसंच अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस बजावण्यात आल्या. दरम्यान होर्डिंग न काढल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पुणे महापालिकाही अनधिकृत होर्डिंग विरोधात ऍक्शन मोडवर आली आहे, मात्र हे होर्डिंग काढणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. 80 ते 100 फूट उंचीवर चढून कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता होर्डिंग काढण्याचं काम पुण्यात सुरू आहे. नवी मुंबईत असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटानं केलेली आहे. वर्षभरापासून पत्रव्यवहार करूनही या होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होती. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. अत्यावश्यक 41 औषधं आता स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारनं 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित केली आहे. शुगर, दुखापत, हृदय, यकृत, एटासिड आणि इन्फेक्शन, एलर्जी, मल्टीव्हिटॅमिन आणि औषधांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. आरटी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागलेला आहे. उद्यापासून आरटी प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्या पालकांनी त्यांच्या पाल्याची यापूर्वीही आरटी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचं प्राथमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी म्हटलं आहे.